अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। कार्मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्या मार्फत भरारी पथकाकडून कृषी केंद्रांची तपासणी केली जात असून कृषी निविष्ट बियाणे खते खरेदी विक्री या संदर्भात कुठलाही गैरप्रकार आढळून आल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभाग अथवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांना लेखी तक्रार करावी। यामध्ये दोषी आढळून आल्यास निश्चितच कृषी केंद्र चालकावर योग्य कारवाई केली जाईल असा इशारा तालुका कृषी अधिकारी डॉक्टर अभिमन्यू चोपडे यांनी दिला आहे। तसेच शेतकऱ्यांनी पावसाळा नियमित सुरू झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे। नमस्कार। खरीप हंगामात सुरुवात झालेली असून शेतकरी बांधव हे मोठ्या प्रमाणात बियाणे व खते या निविष्ठांची तालुक्यातील विविध दुकानातून खरेदी करत आहेत। अशातच तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्या मार्फत तालुक्यातील विविध दुकानांची भरारी पथकाद्वारे तपासणी केली जात आहे। यामध्ये जो विक्रेता हा निर्धारित दरापेक्षा जास्त दराने निविष्ठांची विक्री करत असेल त्यांच्यावर निश्चितच कठोर कारवाई केली जाणार आहे। कुठेही अशी जास्त दराने विक्री होत असेल तशी एक लेखी तक्रार तालुका कृषी अधिकारी कार्यालय अथवा कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावी जेणेकरून सदर विक्रेत्याची आपल्याला तपासणी करता येईल व ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करता येईल। तसेच जोपर्यंत पुरेसा पाऊस हा आपल्याकडे होत नाही तोपर्यंत शेतकरी बांधवांनी बियाणाची लागवड करू नये असे मी तालुका कृषी कार्यालयाकडून आपणास आवाहन करतो व खरीप हंगामाचा आपणास शुभेच्छा देतो। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।